तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही वॅकन्सी तुम्हाला बघायला मिळणार आहे की महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमार्फत जे वॅकन्सीज निघाले आहेत त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो यामध्ये बघू शकता जी फर्स्ट वॅकन्सी श्री रसिकलाल धरवाल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर जे की शिवसमर्थ नगर नाशिक या ठिकाणी या ठिकाणी वॅकन्सीज ओपन झाले आहेत मित्रांनो. तर बघू शकता या ठिकाणी जिनिओलॉजीसाठी एक वॅकन्सीज ओपन आहे जे की MS DNB DGS कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर ऑर्थोपेडिक सर्जनसाठी या ठिकाणी वॅकन्सीज ओपन आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ट्रेनिंग RMAसाठी दोन वॅकन्सीज ओपन झालेल्या आहेत. त्यानंतर PROसाठी एक वॅकन्सीज आहे. त्या ठिकाणी मित्रांनो हॉस्पिटल मार्केटिंग एक्सपिरियन्स तुम्हाला हवा आहे मित्रांनो. त्यानंतर IT अँड परचेस हेडसाठी मित्रांनो एक वॅकन्सीज आहे. OT टेक्निशियन फिजिओलॉजिस्ट थेरपीसाठी एक वॅकन्सी आहे. रिसेप्शनसाठी मित्रांनो दोन वॅकन्सीज आहेत. त्यासाठी मित्रांनो कॉम्प्युटर नॉलेज असणं गरजेचं आहे. त्यानंतर नर्स ट्रेनिंग फॉर ICUसाठी तीन वॅकन्सीज ओपन झालेली आहे. त्यानंतर वार्डबॉयसाठी मित्रांनो एक वॅकन्सीज आहे. मावशीसाठी एक वॅकन्सी आहे. नाईट सिक्युरिटी गार्डसाठी मित्रांनो एक वॅकन्सीज आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी वेरियस पदांवर या ठिकाणी वॅकन्सी ओपन झालेले मित्रांनो. तर जे की तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली अप्लाय करायचं जे काय बघू शकता तुम्ही या ठिकाणी त्यांचं ईमेल आयडी दिलेला आहे. या दिलेल्या ईमेल आयडीवरती तुम्ही तुमचं रिझ्यूमे अटॅच करून तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी अप्लाय करू शकता. म्हणजे तुमचं जे काही नोटिफिकेशन आहे तुम्हाला टाईमशी तर मित्रांनो या ठिकाणी तुमचं जो रिझ्यूमे आहे त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट होण्याचे चान्सेस करू शकता मित्रांनो. तर अदर डिटेल्ससाठी तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून पूर्ण डिटेल्स घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आलेलं असेल तर चॅनलला लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे जे काही नोटिफिकेशन आम्ही तुमच्यासाठी डेली बेसवर घेऊन येत असतो मित्रांनो तर ते तुम्हाला टाईमशीर मिळवा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळीसोबत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती याची लिंक शेअर करू शकता. म्हणजे ज्यांना जॉबची गरज असेल मित्रांनो तर त्यांना आपल्या व्हिडिओमार्फत फ्री ऑफ कॉस्ट जॉब मिळू शकते मित्रांनो. देन त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट वॅकन्सी जे की हॉस्पिटल या ठिकाणी वॅकन्सी निघाली जे की डॉक्टर निकम पाईल्स हॉस्पिटल या ठिकाणी वॅकन्सीज ओपन झाली आहेत मित्रांनो. जे वॅकन्सीज आहे जे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल या ठिकाणी वॅकन्सीज आहे. तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी RMO यासाठी वॅकन्सी ओपन झालेली आहे जे की नाशिक आणि चांदोरी या ठिकाणीसाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सिस्टर्ससाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे. जे कॅन्डिडेट ANM GNM पास आउट आहे त्या कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकता. जे की ठिकाणं जे की नाशिक आणि चांदोरी या ठिकाणी सिस्टर यासाठी वॅकन्सी ओपन झाली आहे. त्यानंतर वॉर्डबॉयसाठी ठिकाणी वॅकन्सीज आहे. ड्रायव्हरसाठी सुद्धा या ठिकाणी वॅकन्सीज ओपन झाली जे की नाशिक सिटीसाठी आहे. त्यानंतर मावशीबाय रिसेप्शनसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहे. फार्मासिस्टसाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे. ज्यांच्याकडे लायसन्स असेल फार्मासिस्टचं ते कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर लॅब टेक्निशियनसाठी सुद्धा या ठिकाणी वॅकन्सी ओपन झाली आहे. एक्सरे टेक्निशियन OT असिस्टंटसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ॲज अ कन्सल्टंट फुल टाईम पार्ट टाईम किंवा ऑर्डनरीसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकता. तसेच या ठिकाणी स्त्रीरोग तज्ज्ञासाठी त्या ठिकाणी वॅकन्सी आहे. ऑर्थोपेडिक तज्ज्ञ बालतज्ञ फिजिशियन ॲनेस्थिस्टिस्ट आणि रेडिओलॉजिस्ट अशा प्रकारे या ठिकाणी वेरियस पदांवर या ठिकाणी डायरेक्टली वॅकन्सी ओपन झालेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी ॲज अ फ्रेशर्स आणि अनुभव कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकता. ज्यांना हॉस्पिटलचा अनुभव असेल ते कॅन्डिडेट सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकेल. तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी डायरेक्टली ईमेलच्या माध्यमाद्वारे या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. तर बघू शकता जो त्यांचा ईमेल आयडी दिलेला आहे या दिलेल्या ईमेल आयडीवरती म्हणजे तुम्ही बघू शकता या दिलेल्या ईमेल आयडीवरती तुमचं रिझ्यूमे अटॅच करून तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता. तसेच या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली जाऊनसुद्धा इंटरव्ह्यू देऊ शकता. तर तुम्हाला 11 ते 1 दरम्यान जो त्यांचा ॲड्रेस आहे दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्ही डायरेक्टली जाऊन या ठिकाणी भेटू शकाल. तर डिटेल्ससाठी दिलेल्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून पूर्णपणे तुम्ही डिटेल्स घेऊ शकता मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो उज्ज्वल कृषी तज्ज्ञ विद्यापीठ यांच्यामार्फत या ठिकाणी वेरियस पदांवर वॅकन्सी ओपन झाली. जसं की बघू शकता अधीक्षक प्राचार्यसाठी एक वॅकन्सीज आहे. कृषी प्रवेशक कृषी सहाय्यकसाठी मित्रांनो 3 वॅकन्सी आहे. ज्यांचं BSc ॲग्री झालेलं असेल डिप्लोमा कॅन्डिडेट झालेले असेल ते या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर पशुसंवर्धन प्रवेशकसाठी एक वॅकन्सीज आहे. त्यानंतर माडी या पदासाठी सुद्धा एक वॅकन्सीज आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 23 तारखेच्या आधी तुम्हाला जो त्यांचा ॲड्रेस आहे या दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला अप्लिकेशन या ठिकाणी पाठवायचं आहे मित्रांनो. तर अदर डिटेल्ससाठी तुम्ही या दिलेल्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून पूर्णपणे डिटेल्स घेऊ शकता मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो किरण इंटरनॅशनल पब्लिक स्कूल त्यानंतर मित्रांनो जे वॅकन्सी ओपन झाले जे विमल कुमार मोहनलाल जो यांचं कॉलेज आहे त्या या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी वॅकन्सी ओपन झालेली आहे. बघू शकता या ठिकाणी प्रायमरी टीचर सेकंडरी टीचर इंग्लिश सोशल सायन्स मॅथमॅटिक्स अँड कम्प्युटर टीचरसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो HSC BA BSc MCM कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर या ठिकाणी 13 तारखेला या ठिकाणी इंटरव्ह्यू राहणार आहे मित्रांनो. त्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहेत. OCPA अकाउंटिंगसाठी तसेच मराठी हिंदी टीचर आणि मिलिटरी ट्रेनिंग इन्स्ट्रक्टरसाठी सुद्धा या ठिकाणी वॅकन्सीज ओपन झालेली आहे. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 14 तारखेला या ठिकाणी या पदासाठी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जाता येईल. तसेच या ठिकाणी बॉईज हॉस्टेल रिॲक्टरसाठी वॅकन्सीज आहेत. गर्ल्स हॉस्टेल रिॲक्टर स्पोर्ट टीचर रिसेप्शनिस्ट हाऊस सेविका सुरक्षा गार्ड हाऊस बॉय शिपाई अशा पदांवर या ठिकाणी वॅकन्सी ओपन झालेली आहे. तर या ठिकाणी मित्रांनो मिनिमम 10वीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. या ठिकाणी तुम्हाला 15 तारखेला या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाता येईल. तर मित्रांनो जे कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करणार असाल तर तुम्ही बघू शकता रिलेटेड पोस्टनुसार तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी जाता येईल. तर तुम्ही 10:30 दरम्यान जो त्यांचा ॲड्रेस आहे या दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्ही जाऊन या ठिकाणी इंटरव्ह्यू देऊ शकता मित्रांनो. नंतर मित्रांनो जे की ॲग्री PVP पाईप क्षेत्रातील
वैकन्सी त्या ठिकाणी निघाली आहे, की सुप्रीम कंपनी वितरकामार्फत या ठिकाणी वैकन्सी ओपन झालेली आहे. त्या ठिकाणी मित्रांनो अकाउंटंट एक्झिक्युटिव्हसाठी या ठिकाणी दोन वैकन्सीज ओपन झालेली आहे. ज्यांना टेलीचा अनुभव असेल ते कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर मार्केटिंग एक्झिक्युटिव्हसाठी मित्रांनो एक वैकन्सीज आहे. त्यानंतर स्टोअर किपरसाठी सुद्धा एक वैकन्सीज आहे आणि सिक्युरिटी गार्ड साठी सुद्धा दोन वैकन्सीज ओपन झालेली आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 6 ते 13 तारखेला या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकता. तर या ठिकाणी मित्रांनो इंटरव्ह्यू स्टार्ट झालेले आहे. तुम्ही 10 ते 4 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊन या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकता मित्रांनो. नंतर मित्रांनो आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल मार्फत या ठिकाणी वेरियस पदांवर या ठिकाणी वैकन्सीज ओपन झाले, जसं बघू शकता. या ठिकाणी प्रिन्सिपल पदासाठी वैकन्सीज आहे. त्यानंतर प्रायमरी सेकंडरी टीचरसाठी सुद्धा या ठिकाणी वैकन्सीज आहे. त्यानंतर प्रोफेशनल आणि फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी इंग्लिश सब्जेक्टसाठी मित्रांनो टोटल 8 वैकन्सीज आहे. एज्युकेशन कन्सलिंगसाठी मित्रांनो 3 वैकन्सीज आहे. अकाउंटिंगसाठी सुद्धा 2 वैकन्सीज आहे. क्लर्कसाठी सुद्धा 3 वैकन्सीज आहे. एनी ग्रॅज्युएट कॅन्डिडेट अप्लाय करू शकता. त्यानंतर हॉस्टेल रिएक्टरसाठी या ठिकाणी वैकन्सीज आहे. टोटल 4 वैकन्सी आहेत. 2 वैकन्सीज फिमेल आणि मेलसाठी या ठिकाणी वैकन्सी आहे. जे कॅन्डिडेट MSW BSW कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकेल. त्या ठिकाणी मित्रांनो हाऊसिंग मॅटर आणि साठी या ठिकाणी 2 वैकन्सीज आहे. त्यानंतर नर्ससाठी 3 वैकन्सीज आहे. BSc नर्सिंग कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर शिपाईसाठी मित्रांनो पुरुष आणि महिला या ठिकाणी अप्लाय करू शकाल. फक्त तुमचं एज्युकेशन 8वी ते 10वी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकाल. त्यानंतर सिक्युरिटी गार्डसाठी मित्रांनो 3 वैकन्सीज आहे. डाटा एंट्री ऑपरेटरसाठी 3 वैकन्सीज आहे. सफाई कामगार मदतीनेसाठी टोटल 5 वैकन्सीज आहे. आणि स्वयंपाकी महिलासाठी मित्रांनो टोटल 7 वैकन्सीज आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल मार्फत या ठिकाणी वैकन्सी ओपन झालेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 7 मे ते 14 मे पर्यंत या ठिकाणी इंटरव्ह्यू राहणार आहे मित्रांनो. तर तुम्ही डायरेक्टली जो त्यांचा ॲड्रेस आहे आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल दादावाडी श्रीरामनगर जळगाव या दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्ही 10 ते 2 दरम्यान तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकाल. तसं या ठिकाणी त्यांचा ईमेल आय डीसुद्धा दिलेला आयडियल स्कूल JAL@gmail.com या दिलेल्या ईमेल आय डीवरती सुद्धा तुम्ही तुमचं रिझ्यूमे पाठवून या ठिकाणी तुमचं अप्लिकेशन पाठवू शकता मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो GJ राजपूत इंटरनॅशनल स्कूल मार्फत या ठिकाणी वैकन्सीज आहे. या ठिकाणी मित्रांनो प्री प्रायमरी टीचर तसेच क्लर्क चाइल्ड केअर लेडी 10वी 12वीसाठी 11वी 12वीसाठी या ठिकाणी सायन्स कॉमर्स आणि आर्टसाठी या ठिकाणी सब्जेक्ट शिकवण्यासाठी या ठिकाणी वैकन्सीज आहे. तर मित्रांनो तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या ठिकाणी तुम्ही 7 तारखेला 14 आणि 4-6 अशा 3 दिवस या ठिकाणी वैकन्सी ओपन म्हणजे मे आणि जूनपर्यंत या ठिकाणी वैकन्सी राहणार मित्रांनो. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर दिलेल्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून पूर्ण डिटेल्स घेऊ शकता मित्रांनो. नंतर मित्रांनो अजून वैकन्सी जे की टीचरसाठी या ठिकाणी नॉन फॅकल्टी तसेच टीचिंग नॉन टीचिंगसाठी या ठिकाणी वैकन्सीज आहे. तर प्रिन्सिपल व्हॉइस प्रिन्सिपल प्रायमरी सेकंडरी टीचर तसेच म्युझिक टीचर स्पोर्ट टीचर हॉस्टेल सुपरिंटेंडंट अकाउंटिंग ऑफिसर अकाउंटंट आणि रिॲक्टरसाठी या ठिकाणी वैकन्सीज ओपन झालेली आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जो त्यांचा ईमेल आय डी आहे दिलेला ईमेल आय डीवरती तुम्हाला तुमचा रिझ्यूमे या ठिकाणी पाठवून तुमचं अप्लिकेशन या ठिकाणी सबमिट करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो VKD इंग्लिश मीडियम स्कूलमार्फत या ठिकाणी वैकन्सीज ओपन झालेली आहे. जे की नाशिक जिल्ह्यासाठी या ठिकाणी सहाय्यक टीचरसाठी या ठिकाणी वैकन्सीज त्यांनी काढलेली आहे. तर या ठिकाणी मित्रांनो जो त्यांचा ईमेल आय डी आहे दिलेला ईमेल आय डीवरती तुम्ही तुमचा रिझ्यूमे पाठवून या ठिकाणी अप्लिकेशन करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे आजची वैकन्सी होती मित्रांनो. कशी वाटली प्लीज आम्हाला कमेंट करून कळवा. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसेल केला तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही जे प्रीवियस व्हिडिओ आहेत ते पण बघून तुम्ही अप्लाय करू शकता. तर नेक्स्ट व्हिडिओला अजून छान छान वैकन्सी तुमच्यासाठी घेऊन आलेली. धन्यवाद.